इथले जे लोक आहेत ना ते ओरिजिनल शिवसेना उद्धव ठाकरेची आहे तीच, दुसरी शिवसेना आम्ही मानत नाही. तुम्ही त्याला टायटल दिलेले आहेत. एक टाइम मला बाळासाहेब बोलले होते की मी काँग्रेसबरोबर जाणार नाही आणि आम्ही दुकान बंद करीन माझं, पण मी काँग्रेसबरोबर जाणार नाही. या लोकांनी ही चूक केलेली आहे. दुसरा काय त्यांना विषय नाही आहे. उद्धव ठाकरे एकच टार्गेट आहे. सगळ्यात काय कचरा झाला आहे तर काय बोलणार आहे तुमचं. नो कमेंट. खरोखर बोलायला नाही इच्छाच होत नाही. एवढं घाण केलं नाही या लोकांनी. नको बोलायचं. ती लोकांना माहिती आहे, तुम्ही सांगायची जरूरच नाही आहे. टेन्शन आलंय थोडं हे दोघांचं एकत्र येतं त्याचं. टेन्शन आहे, नको बोलायला. नो कमेंट बोलायला नको. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पहिल्यांदाच मुंबईतल्या शिवाजी पार्कच्या मैदानावरती एकत्रित सभा या ठिकाणी घेत आहेत. त्याची ही सगळी तयारी या ठिकाणी झालेली आहे. मराठी माणूस आपलंसं करण्यासाठीचा हा महायुतीचा प्रयत्न आहे. त्यामुळं मुंबईतल्या मराठी माणसांना आजच्या या सभेबाबत काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत. याच शिवाजी पार्कच्या मैदानामध्ये जी मंडळी इथं सकाळी सकाळी व्यायाम करण्याच्या अनुषंगाने आलेले आहेत त्यांना आपण विचारणार आहोत. काय आज सभा होतीये, दोघं एकत्र येत आहेत मोदी आणि शहा, काय उत्सुकता आहे? काय टेन्शन आलंय थोडं हे दोघांचं एकत्र येत आहे त्याचं? टेन्शन नाही, नको बोलायला. नो कमेंट बोलायला. नको मतदान तर करणार असाल ना तुम्ही? मतदान करणार ना, का नाही. तेच त्याच अनुषंगाने ही सभा होती आहे, तर किती महत्त्वाची असेल सभा आज आपल्यासाठी या लोकसभेच्या अनुषंगाने? सगळ्यात काय कचरा झाला आहे तर काय बोलणार आहे लोकसभा. नो कमेंट. खरोखर बोलायला नाही इच्छाच होत नाही. एवढं घाण केलं नाही या लोकांनी. नको बोलायचं. कुणामुळे एवढा कचरा झाला? तिथे झालं लय घाण झाले सगळे. खरोखर दोघं एकत्र आलेलं हे तुम्हाला पटलेलं नाही आहे? मुंबईकरांना पटलेलं नाही आहे मोदी आणि राज ठाकरे एका मंचावरती येत आहेत, संबोधित करतात? ते वैयक्तिक प्रश्न काय ते पटलेलं तर नाहीच आहे. सारखं घडीघडी ते आपले स्टँड चेंज होते, बदल नाही. लोकांना आवडत नाही, लोकांना आवडत नाही आहे. थोडीशी मंडळी ज्येष्ठ मंडळी आहे आज. नाही, आज हे दोन्ही एकत्र येत आहेत मोदी आणि राज. झालं त्याविषयी ते ही आले ते तुमचे कोणते पण आजच्या सभेला काय काय उत्सुक आहे? काय आज होईल, काय वाटतं, काय बोलतील हे दोन्ही नेते आज? या म्हणतात तेच. दुसरा काय त्यांना विषय नाही आहे. उद्धव ठाकरे एकच टार्गेट आहे आणि नकली शिवसेना. तर नकली शिवसेना आहे की नाही हे लोकांना माहिती आहे. तुम्हाला काय वाटतं, आहे नकली शिवसेना? नाही, इथले जे लोक आहेत ना ते ओरिजिनल शिवसेना उद्धव ठाकरेची आहे तीच, दुसरी शिवसेना आम्ही मानत नाही. तुम्ही त्याला टायटल दिलेले आहेत. तुम्ही कोणालाही जगात कोणाला विचारलं तरी सांगतील ओरिजिनल शिवसेना कोणती ते कोणी सांगायला नको. तुमच्या मते कोण आहेत मग काका? तुमच्या मते कोण नकली शिवसेना आहे मग आता ज्या पद्धतीनं चालले असली नकली? हे बघ, असली नकली याचा संबंध नंतर करूया. आपण पहिले आता ही सभा आज फक्त नरेंद्र मोदीची आहे. नरेंद्र मोदीबरोबर मनसेचा राज ठाकरे पण येणार आहे. त्यानिमित्ताने गर्दी ही तुफानच होणार आहे याला शंकाच नाही आहे. पण हे आता तुम्ही सकाळ सकाळ मुलाखत घ्यायला आले किंवा लोकांची एक चर्चा करायला आले तर सकाळ सकाळ कोणी काय तुम्हाला काय सांगणार नाही. आता संध्याकाळी बघा तुम्ही थोडा वेळ येऊन जे लोक यायचा प्रयत्न भरपूर करणार आणि लोकं येणारही आणि मोदीचं भाषण ऐकणार आणि राज ठाकरेचं पण भाषण तेवढंच ऐकणार हे शंकाच नाही आहे. बस आणि किती महत्त्वाची राहील आजची ही सभा? सगळ्यात महत्त्वाची ही सभा सगळ्यात चांगलीच राहील आणि ही आठवण राहण्यासारखीच राहील. बस हेच सांगत आहे. आता हे मोदी आणि राज ठाकरे एका मंचावरती येत आहेत असा कधी विचार केला होता मुंबईकरांनी की एकत्र येतील हे एका मंचावरती? नाही, पण ते हिंदुत्वावरती लढत आहेत हे होते ते चांगली गोष्ट आहे. एकच हिंदुत्वावर पकडून बसलेले आहेत हे दुसऱ्या पक्षात गेलेले नाहीत. आणि उद्धव ठाकरे आणि हे कोण आपले काँग्रेस हे विभक्त आहेत. आणि जेव्हा निवडणूक तुम्ही लढवलीत त्या टायमाला तुम्ही ह्याच्या BJP-बरोबर लढवलीत, म्हणजे हिंदुत्वावर लढवलीत तुम्ही. आणि आज तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे वेगळे झालात. आज तुम्ही पब्लिकमध्ये जायला पाहतं किंवा उद्धव ठाकरेंनी स्वतःचं इंडिपेंडंट हिंदुत्व लढवायला पाहतं. काँग्रेसबरोबर जाता का म्हणे
एक टायमाला बाळासाहेब बोलले होते की मी काँग्रेसबरोबर जाणार नाही आणि आम्ही दुकान बंद करीन माझं, पण मी काँग्रेसबरोबर जाणार नाही. या लोकांनी ही चूक केलेली आहे. ही आठवण पण सगळ्यांना करून दिली जाते आत्ताच्या या सगळ्याच्या. हा पण ही ॲक्च्युअल फॅक्ट काय आहे ना, ती लोकांना माहिती आहे, तुम्ही सांगायची जरूरच नाही आहे. त्यांनी तुमच्याबरोबर जी युती का तोडली हे सर्वांना माहिती आहे. का तोडली त्यांनी, का तोडली ते तुम्हाला पण माहिती आहे. हो, मुख्यमंत्री 2.5 वर्षाचं होतं ना. कोणी गेलं बघायला? तुम्ही गेला होता बघायला? अरे बघायला बंद हो. जे नरेंद्र मोदी हे अमित शहा आम्ही काय ते बोलणं, मला मला बोलायचा अधिकार आहे ना. मला बोलायचा अधिकार आहे असं थोडीच आहे. जाऊन द्या, सोडून द्या. तर हे आजची ही सभा अशी आहे आणि इथं हे दोन्ही मित्र आहेत, परंतु हे मुद्दे मांडताना त्यांच्या थोडासा या ठिकाणी वाद झालेला आहे, परंतु मैत्री आहे त्यांची. ताई आज इथं मतदान करणार आहात ना? हो नक्कीच, पण आता बोलायचं काही नाही, सॉरी. तुमचं जे मतदान होणार आहे आणि त्याच्या आधी इथं मोदी आणि राज ठाकरेंची सभा पार पडते, तर हा विचार होणार आहे तुम्ही मतदान करताना इथून जे काही बोललं जाईल त्याचा विचार कराल? नक्कीच करणार. काय नेमकं बोलावं इथून तुमची अपेक्षा आहे? कारण आत्ता बघतोय तर आरोप प्रत्यारोपच फक्त होत आहेत, विकासाचे मुद्दे दिसत आहेत तुम्हाला या ह्याच्यामध्ये? तेच चालू आहे सध्या, गलिच्छ आता हे चालू आहे सगळं, चिखलफेकच चालू आहे फक्त. त्यामुळे आय एम नॉट मच इंटरेस्टेड इन पॉलिटिक्स, पण मतदान नक्की करणार. काय विचार करताय मतदान करताना? आता कुठल्या मुद्द्यांच्या आधारे करणार आहात? वेळेला काय विचार होईल तर कसं करणार. थँक्यू. यावेळेला ऐनवेळी विचार करू असंही या ठिकाणी काही मतदार जे आहेत ते या ठिकाणी सांगतायत. आणखी काही व्यक्ती भेटत आहेत का आपण जाणून घेऊयात. ताई आज सभा इथं होतीये मोदी आणि राज यांची, किती महत्त्वाची असेल आज मुंबईकरांसाठी ही सभा? मला वाटतं राजकारणात जास्त कळत नाही. परंतु मतदान करताना काय विचार कराल मग? आता ह्या सभेचं काही विचार येईल मनामध्ये? व्यक्ती म्हणून मी विचार करीन, जी आपल्या देश याच्यासाठी ही काय कामं करत असेल त्या दृष्टीने विचार करीन. काय बोलावं असं वाटतं तुम्हाला आज मोदी आणि राज यांनी? केवळ उद्धव ठाकरे शरद पवार यांच्यावरती भाष्य व्हावं की मुंबईच्या विकासाच्या अनुषंगाने काही भाष्य व्हावं? विकासाच्या अनुषंगाने व्हावं असं वाटतं. ते काय माहीत नाही मला, कारण शेवटी त्यांच्या मनात काय ते माहीत नाही. तर विकासाचे मुद्दे या ठिकाणी या भाषणात यावेत अशी या ठिकाणी अपेक्षा हे मुंबईकर या ठिकाणी व्यक्त करतायत. प्रत्येकाची वेगवेगळी मतं आहेत, मोदी आणि राज एकत्र येत आहेत, त्यामुळं मराठी माणसाला मोठी उत्सुकता या ठिकाणी लागलेली आहे. परंतु विकासाचे मुद्दे यात यावे ना की नकली असली हा मुद्दा जो गेल्या काही दिवसापासून मोदींच्या सभेमध्ये येतो आहे त्यावरती भाष्य न करता मुंबईच्या विकासावरती भाष्य करावं अशी अपेक्षा मुंबईकर या ठिकाणी व्यक्त करतायत. कॅमेरामन निलेश शेवाळेसह नाजीमुल्ला, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.